सेलूतून एक मोठी बातमी पाहूयात. सेलूच्या नगराध्यक्षांची भाजपामधून हकालपट्टी करण्यात आली आहे. नगराध्यक्ष विनोद बोराडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सीएएला विरोध केल्यामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही कारवाई केलेली आहे. तर सेलूमध्ये नगराध्यक्षांची भाजपातून हकालपट्टी करण्यात आली आहे. देशभरामध्ये सीएएमुळे भाजप विरुद्ध अन्य पक्ष असा संघर्ष दिसत असतानाच पक्षामध्येच या कायद्याबाबत दुमत असल्याचं समोर आल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही मोठी कारवाई केलेली आहे. नगर परिषद सेलू या ठिकाणी कार्यरत असणारे नगराध्यक्ष विनोद बोराडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. तर या संदर्भात अधिक माहिती घेऊया. आपल्या सोबत आहेत राजेश ढगे. राजेश, काय सांगाल? एकीकडे सीए विरोधात देशभरात हिंसाचार उफळतोय, मात्र पक्षातच भाजपाचे जे नगराध्यक्ष आहेत त्यांनी सीएला विरोध केला आणि त्यानंतर ही कारवाई केली गेली, काय अधिक माहिती? आता 4 महिन्यापूर्वी महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून विनोद बोराडे आणि त्यांचे सहकारी प्रभाकर सदस्य यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला होता. पण या नगरपालिकेच्या संख्याबळ पाहता 27 नगरसेवक असताना या जी विशेष सभा बोलवण्यात आली होती एनआरसी संदर्भात, या सभेमध्ये 24 नगरसेवकांनी याला पाठिंबा दिला आणि 4 नगरसेवक गैरहजर होते. या अनुषंगाने भाजपचे जे नगराध्यक्ष आहेत त्यांनी या ठरावाला ठराव नागरिकत्व कायद्याला ठरावाला विरोध दर्शवून म्हटल्यामुळे कार्यकर्त्यांनी काय केलं यामध्ये भाजप कार्यकर्त्यांचा आणि नगराध्यक्षामध्ये बऱ्याच वाद झाला. काल या संदर्भात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन सुद्धा केलं. नगरपालिकेचा निषेध असो नगराध्यक्षाचा निषेध असो, त्यानंतर भाजप पक्षाच्या चंद्रकांत दादा पाटील यांनी आज एक कारवाईचं पत्र काढलं आहे. त्यामध्ये सांगितलेलं आहे की विनोद बोराडे यांची हकालपट्टी करण्यात आल्या संदर्भातलं एक पत्र दिलेलं आहे. त्यामुळे आज या मतदारसंघात या शहरामध्ये भाजपमधील गटबाजी ही आली. नक्कीच भाजपाची सत्ता असलेल्या नगरपालिकेमध्ये सीएए एनआरसी आणि एनपीआरला विरोध केल्यानं ही कारवाई करण्यात आलेली आहे. यावर विनोद बोराडे यांची काही प्रतिक्रिया समोर येत आहे का? नाही, विनोद बोराडे यांची आम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण अद्याप त्यांचा कॉन्टॅक्ट झालेला नाही. नक्कीच राजेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. परभणी जिल्ह्यातील उपनगराध्यक्षांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणं त्यांच्या चांगलंच अंगलट आलेलं आहे. अनुशासनाचं कारण देत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही कारवाई केलेली आहे. नगराध्यक्ष बाळासाहेब गणेश रोकडे आणि सेलू नगर परिषदेचे नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्यावर ही कारवाई झाली आहे. पक्षातून त्यांना निष्कासित करण्यात आलेलं आहे.